ग्रामीण रुग्णालयास आमदार अतुल बेनके यांनी आमदार निधीतून रुग्णवाहिका दिली आहे. जुन्नर या ठिकाणी जुन्नर ग्रामीण रुग्णालयास स्थानिक विकास निधी अंतर्गत उपलब्ध झालेल्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाप्रसंगी तहसीलदार हनुमंत कोळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, त्याचबरोबर नगरसेवक भाऊ कुंभार, पापाशेठ खोत, बाळासाहेब सदाकाळ, त्याचबरोबर अजिंक्य घोलप, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, नायब तहसीलदार मुंडे, तसेच जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे शिंदेसाहेब विजय डामसे, पिलाजी मुंडे, अकीफ इनामदार, सचिन गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. कोविड-19 पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, तसेच शासन पातळीवरती सातत्यानं यासाठी प्रयत्न चालू आहे, असंही यावेळेस सांगण्यात आलंय. न्यूज रिपोर्टर नाझीम गोलंदाज, आज 24 तास, नारायणगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.